ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाचा आज 5वा दिवस. तसंच आज सकाळी राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं लक्ष्मण हाकेंची भेट घेतली. या भेटीनंतर हाकेंनी आपण उपोषणावर ठाम राहणार असल्याचं सांगितलं. तसंच ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये याचं लेखी आश्वासन द्या अशी मागणी देखील लक्ष्मण हाकेंनी केली. पाणी मी कालपासून आम्ही पाणी बंद केलेलं होतं, पण आम्हाला एक दिवसामध्ये शासनानं लेखी द्यावं पाणी घ्यायची. आम्ही बंद, आम्ही उपोषणाचा विचार करू. आम्हाला शासन लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही. शिष्टमंडळाचं म्हणणं असं होतं की तुम्ही उपोषण सोडून मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला चलावं, पण आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला शासनातर्फे ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागत नाही याचं आम्हाला उत्तर मिळावं. कारण की साहेब म्हणतात की आम्ही 80% मराठा समाजाला आम्ही ओबीसीमध्ये घुसवलेला आहे, आता उरलेला प्रश्न फक्त 20% आहे. आणि हे जाहीर मीडियाच्या द्वारे जाहीर महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. या दोघांच्या प्रश्नांमधून महाराष्ट्रातल्या ओबीसीनी, मागासवर्गीय, वंचित, शोषित घटकांनी काय अर्थ घ्यायचा याचं उत्तर आम्हाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाकडून मिळावं एवढी आमची अपेक्षा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.